शिंकण्याच्या वेळेस आपला रुमाल वापरूनच शिंकण्याची आणि खोकल्याची क्रिया करावी. नंबर दोन, हायजीन म्हणजे स्वच्छता ही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महत्त्वाची आहे. त्या दृष्टिकोनातून हातातून खास करून पसरण्याची जास्त भीती असते, म्हणून आपला हात स्वच्छ धुवावा, तो कशानी धुवावा या संदर्भात आपल्या आपल्या प्रत्येकाने स्वच्छ हात धुतल्या जाईल याची काळजी घ्यावी. मग ते साबणाने धुतला तरी चालेल, काही तुमचे काय म्हणायचं त्याला सॅनिटायझर वापरले तरी चालेल. आणि बरेचसे लोक सातत्याने एक म्हणतायत की आम्ही प्रत्येकाने मास्क वापरायचा का. मास्क हा खऱ्या अर्थाने N95 मास्क हा बऱ्यापैकी लोकांना माहिती झाला. हा मास्क फक्त जे पेशंट आहेत, ॲक्च्युली कोरोना बाधित पेशंट आहेत, त्यांना ट्रीटमेंट करत असणारा जो मेडिकलचा स्टाफ आहे तेच लोक N95 वापरतात. ट्रिपल लेयर मास्क ज्याला म्हणू आपण, ते सुद्धा पेशंट जे कदाचित ज्यांना आपण पेशंट आणि त्यांच्या नातेवाईक जे असतात ते ट्रिपल लेयर मास्क वापरतात. सिंपल मास्क बरेच लोक वापरू शकतात, पण मास्क वापरलाच पाहिजे असं कुठलंही बंधन नाही, हेही मला या निमित्ताने स्पष्टपणे सांगायचं आहे. परंतु काळजी घ्यावी, आणि खास करून या बाबतीत जर आपण म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 550 विमानातून आलेले 65,000 पेक्षा जास्त पॅसेंजर्सला थर्मल स्क्रीनिंग करण्याचं काम केलेलं आहे. त्यामधूनच जवळजवळ 250 लोक जे काही लक्षणं आढळले होते त्यांना ॲडमिट करण्यात आलं. त्यातले 6 सोडून सगळ्यांचे टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे डिस्चार्ज करण्यात आले. 6 बाबत सुद्धा टेस्ट अजून आलेल्या नाही आहेत, त्यामुळे असा कुठलाही काळजीचा विषय नाही. आणि त्याचबरोबर जर असं या दृष्टिकोनातून जर म्हणाल तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही रिसोर्सेस जर आउटब्रेक झाला तर काय या बाबतीतून ज्या काही रिसोर्सेस असणं आवश्यक आहे त्यामध्ये निधीची कमतरता नसणार. ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्सच्या माध्यमातून भारत सरकारने आपल्या काही तज्ज्ञ डॉक्टर्सला ट्रेनिंग दिलेलं आहे, आणि ते आपले डॉक्टर्स खाली सगळ्या यंत्रणेला ट्रेनिंग करण्याची कार्यवाही अतिशय जोरदार पद्धतीनं चालू आहे. त्याचबरोबर खालचे जे स्टाफ आहेत त्यांना सेन्सिटाईज करण्यापर्यंतचं काम अगदी आशा वर्कर्सपासून तर अंगणवाडी कार्यकर्तीपर्यंत सेन्सिटाईज करण्याचं कामसुद्धा आम्ही लवकरच हातात घेत आहोत. एवढंच नाही तर जे आपले हॉस्पिटल्स आहेत सगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या हॉस्पिटल्समध्ये आम्ही आयसोलेटेड बेड्स ठेवण्याचं काम केलेलं आहे. जे मटेरियल लागतात खास करून PPE ज्याला आपण म्हणू की जे डॉक्टर्स ट्रीटमेंट करत असतात त्यांच्यासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणतो आपण, पूर्ण केसापासून तर खाली पायापर्यंतचा संपूर्ण कव्हर केलेला हे इक्विप ज्या काही गोष्टी असतात त्या पुरवण्याचं काम किंवा त्याची उपलब्धता आहे. N95 मास्कची उपलब्धता आहे, ट्रिपल लेयर मास्कची उपलब्धता आहे, आणि या सगळ्या ज्या काही खास करून व्हेंटिलेटर्स लागू शकतात तर व्हेंटिलेटर्सच्या संदर्भातील जे वेल इक्विप्ड असायला हवे हॉस्पिटल्स त्या संदर्भातली सुद्धा व्यवस्था केलेली आहे. खास करून चेस्ट फिजिशियन्सला या संदर्भातली ट्रेनिंग देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वदूर तयारी करून ठेवलेली आहे. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.